hello friends i am mr. ravindra Bhalera, and i welcome you to my channel that is english for learners friends do you know a group of alphabets makes a word a group of words make a sentence and a group of sentences makes a paragraph or a passage Or a stanza. A group of passages or paragraphs makes a lesson or a poem or a story. Again, we can say that. A group of lessons or poems or stories makes a book. Whether it may be a textbook, storybook, or a book of poetry, novel, or a book of drama. And groups of books or a bunch of books makes a library where knowledge is stored so friends in the given alphabet word sentence paragraph poem lesson book or library which one is the important thing yes i know very well you are correct you are right so main important factor is a word or alphabet because word and alphabets are the base of language so if you have a word power or glossary then you will be a master in a particular language so friends today we are going to learn हाऊ टू मेमराईज अ वकॅबुलरी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जसं मी आता म्हटल्याप्रमाणे शब्द किंवा शब्दसंग्रह अतिशय महत्त्वपूर्ण असतात एखाद्या भाषेसाठी आणि ते शब्द लक्षात ठेवण्यासाठी कोणती टेक्निक असावी आजपर्यंतची जी पारंपरिक जी पद्धती आहे ती कशा प्रकारे आहे आणि नवीन टेक्निक आज मी तुम्हाला सांगणार आहे याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे सो फ्रेंड्स Before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. The technique of memorizing new words or a vocabulary and its name is. टू लर्न्यू वर्ड थ्रू फ्रेजेस ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स बट नॉट अ सिंगल वर्ड ऑर इंडिव्हिज्युअल वर्ड आता ही काय टेक्निक आहे की एखादा नवीन शब्द लक्षात ठेवण्यासाठी फ्रेजेसचा यूज करा ना की सिंगल शब्दाचा आता हे काय आहे हे समजणे जी आपली जी पूर्वी पारंपरिक ट्रॅडिशनल मेथड आहे त्याच्याबद्दल थोडीशी सांगतो आणि आजपर्यंत टीचर्स आणि स्टुडंट जी जुनी पद्धत यूज करतात एखादा नवीन शब्द लक्षात ठेवण्यासाठी सो वॉट इज अवर ट्रॅडिशनल मेथड अवर ट्रॅडिशनल मेथड इज लाईक दिस टीचर गिव्ज यू अ पॅरेग्राफ आणि इफ यू वॉन्ट टू मेमोराईज अ न्यू वर्ड फ्रॉम दॅट पॅरेग्राफ सपोज द पॅरेग्राफ इज गिव्हन लाईक दिस Let's see the paragraph. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. It was a few days into the puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and story books published specially for children in the festive season suppose in this paragraph the new words are like this incident profound unfolded dimension wonders creation opportunity engrossed and you have to memorize these new words what did the what does the teacher tell you teacher sangat sangathastha which method teacher use here uses here to memorize these words the teacher gives you a meaning of these words on both tell you and tells you to memorize these words sometimes they tell you to write it five times five times टेन टाईम्स म्हणजे इथे काय करतात पूर्वी पूर्वीची आपली मेथड कशी आहे की शिक्षक या शब्दांचे मीनिंग लिहून देतील आणि मुलांना पाठांतर करायला सांगतात आणि जर पाठांतर झालं नाही तर पाच वेळा लिहा दहा वेळा लिहा अशा प्रकारे टीचर्स विद्यार्थ्यांना सांगत असतात आता तुम्ही मला सांगा इज इज दिस मेथड इझी ऑर इंटरेस्टिंग या पद्धतीने किती मुलांचे शब्द पाठांतर होतात तो वेरी फ्यू आणि यामुळे काय होतं की स्टुडंट्स बिकम बोर दे डू नॉट लाईक द लँग्वेज म्हणजे त्यांना इथे या विषयामध्ये आवड निर्माण होत नाही सर टुडे आय एम गोइंग टू टेल यू हाऊ टू मेमराईज दीज टाईप्स ऑफ न्यू वर्ड्स इन अ इझी अँड इंटरेस्टिंग वे हेच शब्द एक नवीन साध्या सोप्या आणि इंटरेस्टिंगली आपण कशा कशाप्रकारे करू शकतो याबद्दलची जी टेक्निक आहे ज्या टेक्निकचं नाव जे सांगितलेलं आहे की ते शब्द पर्टिक्युलर वर्ड घेऊन त्याचा मिनिंग किंवा त्याचा इंग्लिश टू इंग्लिश मिनिंग लिहून पाठांतर न करता तर जी पद्धत मी आता सांगितलेली आहे मेमराईज न्यू वर्ड्स थ्रू द फ्रेजेस ऑर अ ग्रुप ऑफ वर्ड्स आता ही काय पद्धत आहे ती आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो आहे सपोज सेम पॅरेग्राफ इज गिवन सेम वर्ड्स आर न्यू वर्ड्स आर देअर अँड वी हॅव टू मेमराईज दीज वर्ड्स आता आपण जुनी पद्धत पारंपरिक पद्धत बघितली आहे बट वी शूड यूज वी कॅन यूज हिअर अ न्यू मेथड ऑर न्यू टेक्निक दॅट इज टू मेमराईज दीज वर्ड्स बाय द हेल्प ऑफ फ्रेजिस ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स काय करू शकतो आपण आता या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला दिसत आहेत जे वर्ड्स आहेत ना त्या पर्टिक्युलर सिंगल वर्ड न घेतात त्याची फ्रेज बनवायची फॉर एक्झाम्पल जो पहिला शब्द जो आपला आहे फर्स्ट वर्ड इज इन्सिडंट तो इन्सिडंट okay. न घेता आपण काय कशाप्रकारे लिहू शकतो अ स्मॉल इन्सिडंट ओके नेक्स्ट वर्ड इज देअर प्रोफाऊंड आता हा प्रोफाऊंड बो वर्ड फक्त न लिहिता वी कॅन राईट इन अ फ्रेजल वे थ्रू द फ्रेज ऑर बाय द हेल एक फ्रेज टाईपमध्ये आपण लिहू शकतो तो म्हणजे कसं त्याच्यामधलेच शब्द लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी समजते ना प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी नेक्स्ट वर्ड काय आहे अनफोल्डेड तोच आपण अशा प्रकारे लिहू अनफोल्डेड बिफोर माय आईज म्हणजे तो जो सेंटेन्स आहे त्या सेंटेन्सचा फ्रेज बनून आपण ग्रुप ऑफ आप वर्ड्स बनवून तो वर्ड त्याच्याबरोबर घ्यायचा राईट नेक्स्ट वर्ड इज दॅर होल डायमेन्शन आहे तर आपण कसा घेतो अ होल न्यू डायमेन्शन राईट Next word is there. Wonders ani creation. Ahe new word. To a phrase sentence a group of words. The wonders of God's creation. Opportunity ahead new word. Talapan Ashaprakalushu. The holidays provided an opportunity for me. Next new word is there, engrossed. Make a phrase. How can we write it? आपल्या नोटबुकमध्ये ते लिहून घेऊ शकता एंग्रॉस्ड इन अ वेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स मग हे, हे इजी हो इल कि एक इझी कशी होईल मेथड की जे तुम्हाला सांगितलं फक्त इन्सिडंट म्हणजे घटना काही कळत नाही घटना इन्सिडंट म्हणजे घटना इन्सिडंट ऑर इव्हेंट इन्सिडेंट ऑर इव्हेंट नो अ स्मॉल इन्सिडंट एक छोटीशी घटना असं म्हटल्यानंतर त्याच्याबरोबर तो शब्द आपल्याला सहजपणे लक्षात जातो प्रोफाउंड प्रोफाउंड म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लेफ्ट अ प्रोफाऊंड इफेक्ट ऑन मी माझ्यावरती प्रचंड मोठा परिणाम झाला खोलवरती मनावरती परिणाम झाला आता हे वाक्य जेव्हा आम्ही उच्चारतो किंवा तो त्या अर्थाने आपण लिहून देऊ लिहून देऊ शकतो मिनिंग तेव्हा त्या फ्रेज आपल्याला इझिली लक्षात राहतात अशा प्रकारे अनफोल्डेड बिफोर माय आईज बिफोर मै आईज मजा डोर ती घटना उलगड़ी अनफोल ओपन राइट होल न्यू डायमेन्शन होल न्यू डायमेन्शन संपूर्ण नवीन घटक क्या एक संपूर्ण नवीन घटक एक प्रकार द वडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन आता फक्त वंडर्स आपण गेले आश्चर्यकारक वंडर्स म्हणजे आश्चर्यकारक हे कळत नाही आहे आपल्याला कुठे शब्दाचा मिनी त्या सेंटेन्सला जोडून जेव्हा आपण तो शब्द लक्षात ठेवतो मेमराईज करतो त्यालाच फ्रेज थ्रू बाय द हेल्प ऑफ फ्रेझ ऑर थ्रू द फ्रेज द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन काय त्याला आपण म्हणू शकतो परमेश्वराची आश्चर्यकारक निर्मिती आता बघा असं लक्षात ठेवावं लागेल परमेश्वराची आश्चर्यकारक निर्मिती अ सरप्राइझिंग क्रिएशन ऑफ गॉड या पद्धतीने आपण वी कॅन मेमराईज एस इन वेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स एंग्रॉस फक्त घेतला तर आपण एंग्रॉस्ड एनग्रॉस वी किटमे बी बोरिंग इट इज द ट्रेडिशनल वे एंग्रॉस इन वेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स वेगवेगळ्या मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्समध्ये एंग्रॉस झालो मग्न झालो फ्रेंड्स वाय वी कॅन से दॅट दिस मेथड इज इझी अँड इंटरेस्टिंग बिकॉज वेन वी वेअर चिल्ड्रन वी अप वी लर्न लँग्वेज थ्रू दिस मेथड कारण आपण जेव्हा लहानाचे मोठे झालो बालपणी लहान असताना या फ्रेझल टाईप आपण शब्द आपण लक्षात ठेवलेले आहेत कशा प्रकारे अशी आपली मम्मी असेल पप्पा असेल लहान असताना कसेवर सेट डाऊन खाली बस ते असे वेगवेगळे वेग शब्द आपल्याला शिकवले आहेत सेट वेगळा सेट म्हणजे बसणे खा डाऊन म्हणजे खाली असं त्यांनी शिकवलेलं नाही आहे फ्रेजेसमध्ये आपल्याला बोलायला शिकलो सेट डाऊन कम हिअर लुक ॲट मी माझ्याकडे बघ टेक दिस हे घे सो या पद्धतीने आपली बेस जो आहे चाइल्डहुड बेस लर्निंग अ न्यू लँग्वेज हे या पद्धतीने झालेलं आहे दॅट इज वाय आता पण स्टुडंट्सनी नवीन शब्द शिकण्यासाठी या फ्रेजेस ते वाक्य किंवा वाक्यातला ते फ्रेज लिहून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मेमराईज करायचा मिनिंग लिहून सो आता आणखीन एक याच्यामध्ये काय वन मोर बेनिफिट इज देअर थ्रू दिस मेथड यू कॅन नोनली ऑर और अनलोनली लर्न ग्रॅमर ऑल्सो ग्रामर सुद्धा आपण सहजपणे याच्यामधून शिकवू शकतो फॉर एक्झाम्पल देअर इज अ सेंटेन्स रवी हेट्स आईस्क्रीम अँड सपोज न्यू वर्ड इज देअर हेट आता सेंटेन्स काय आहे रवी हेट्स आईस्क्रीम आपण इथे काय लिहायचं आहे पूर्ण सेंटेन्स लिहून ठेवायचं रवी हेट्स आईस्क्रीम रवी आईस्क्रीमचा तिरस्कार करतो त्याला ती आवडत नाही पण जर आपल्या जुन्या पद्धतीने हेट मूळ मेन वर्ड व्हॉट इज मेन वर्ड हेट हेट म्हणजे तिरस्कार करणे हेट म्हणजे तिरस्कार करणे इट विल बी बोरिंग इथे ग्रामर काय शिकलो हेट्स एस लावलेला आहे तर नेक्स्ट टाईम असेल मनीष हेट्स आईस्क्रीम मीना हेट्स डान्सिंग म्हणजे जो इनडायरेक्टली जो एस यूज केलेला आहे अकॉर्डिंग टू द ग्रॅमॅटिकल रूल रूल काय ग्रॅमरचा आहे इफ द गिवन सेंटेन्स सब्जेक्ट ज्याला आपण करता बोलतो इन अ सिंपल प्रेझेन्टेन्स साध्या वर्तमान काळामध्ये दिलेल्या वाक्यामधला सब्जेक्ट सिंग्युलर असेल नाउन ऑर प्रो नाउन तेव्हा वर्बला एस किंवा ई एस लावायचं ग्रामेटिकल हे रूल बट आपण डायरेक्ट ती फ्रेश लिहून ठेवली ते सेंटेन्स लिहून रवि रवी हेड्स रवि रवी हेड्स आईस्क्रीम मीना हेड्स डान्सिंग She likes swimming. S sa use karala indirectly upon your phrases phrasal method ni just I have given here example that knowingly or unknowingly, we can learn grammar also. Okay. Now at the end of this video, I shall tell you what is the benefit of using this method. या मेथडचा यूज करून जेव्हा आपण वोकॅबलरी मेमराईज करतो त्याचे काय काय बेनिफिट्स असू असू शकतात ते तुम्हाला मी सांगणार आहे यू कॅन वॉच ऑन स्क्रीन फर्स्ट ऑफ ऑल लेट सी डिसएडव्हानेजेस ऑफ यूजिंग ट्रॅडिशनल वे ऑफ मेमरायझिंग वोकॅबलरी सर्वात प्रथम आपण बघूया की पारंपरिक पद्धतीने शब्दार्थ लक्षात ठेवण्याचे डिसएडवांटेजेस काय आहे नुकसान काय होतं वन वॉकॅबलरी लिस्ट आर अ वेस्ट ऑफ टाईम या पद्धतीने जर शब्दार्थ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर इट इज अ वेस्ट ऑफ टाईम सेकंड वन ट्राईंग टू रिमेंबर राईट्स अ बंच ऑफ रँडम इंडिव्हिज्युअल वर्ड्स इज नॉट अॅन इफेक्टिव्ह वे टू लर्न या पद्धतीने जर आपण रँडम इंडिव्हिज्युअली वर्ड्स एक एक शब्द जर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर ही एक इफेक्टिव्ह किंवा प्रभावी पद्धती होऊ शकत नाही नवीन शब्द शिकण्यासाठी सो दीज आर दी सम ऑफ द डिसएडव्हानेजेस तर आपण इफ वी यूज जे आता तुम्हाला एक्सप्लेन केल्याप्रमाणे लर्न न्यू वर्ड्स थ्रू फ्रेजेस फ्रेजेसच्या माध्यमातून और ग्रुप ऑफ वर्ड्सच्या माध्यमातून जर आपण नवीन शब्दार्थ लक्षात ठेवू लागलो तर त्याचे बेनिफिट काय होईल तर ते या पद्धतीने आहेत इफ यू लर्न अ फ्रेज अ ग्रुप ऑफ वर्ड्स इट्स इझी यू लिसन टू समवन स्पीकिंग ही एक सोपी पद्धत आहे या पद्धतीने कारण जे शब्द नेहमी आपण यू कॅन लिसन दीज फ्रेजेस इन अवर कम्युनिकेशन ऑर ऑर स्पीकिंगमध्ये किंवा पॅरेग्राफमध्ये ते शब्द आपण यूज करीत असतो किंवा वाचत असतो लि ऐकत असतो नेक्स्ट वन दे गिव्ह यू मच मोर इन्फॉर्मेशन दॅन यू गेट फ्रॉम अ सिंगल वर्ड एक शब्द पाठांतर करण्यापेक्षा बंच ऑफ वर्ड्स किंवा ग्रुप ऑफ वर्ड्स जर आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर यामुळे जास्त आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती मिळते अँड वी कॅन इझिली मेमोराईज द वर्ड नेक्स्ट वन ॲज अ रिजल्ट फ्रेजेस आर इझियर टू रिमेंबर बिकॉज दे हॅव डीपर मीनिंग सिंगल वर्डपेक्षा फ्रेजेसच्या माध्यमातून जर शब्दार्थ लक्षात ठेवू आपण सहजपणे ठेवू शकतो कारण याच्यामध्ये एक सखोल असा त्याचा आपल्याला मिनिंग समजू शकतो नेक्स्ट बेनिफिट इज दे प्रेझेंट यू विथ अ काइंड ऑफ पिक्चर ऑर स्टोरी स्पेशली वेन यू गेट देम फ्रॉम समथिंग समथिंग यू आर लिस्निंग टू रिडिंग आपण एखादी वाचन करीत असेल किंवा लिस्क एखाद्याचं कम्युनिकेशन ऐक ऐकलेलं असेल आणि त्याच्यामधून जर न्यू वर्डची फ्रेज आपण बनवून जर ती ठेवली किंवा त्याचा मिनिंग शोधण्याचा प्रयत्न केला तर ती एक स्टोरी आपल्या डोळ्यासमोर दिसू शकते किंवा ती पिक्चर डोळ्यासमोर दिसेल अँड यू कॅन इझिली मेमराईज जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दे वेन यू हिअर रवी हेड्स आईस्क्रीम याचं उदाहरण दिलं होतं ते हेड शब्द लक्षात ठेवण्यासाठी एक ठेवण्यापेक्षा पूर्ण वाक्य जर रवी कोण आहे तो कशाला हेट्स करतो आईस्क्रीम ही पूर्ण वाक्याचं जर आपण ठेवलेलं लिहून ठेवलं तर तो हेट शब्द ॲटोमॅटिकली आपण सहजपणे लक्षात ठेवू शकतो सो थ्रू दिस मेथड यू विल लर्न मोर व जास्तीत जास्त शब्द आपण लक्षात ठेवू शकतो नेक्स्ट यू विल लर्न इट फास्टर अँड यू विल रिमेंबर इट लाँगर वेगाने आपण लक्षात ठेवू शकतो आणि जास्त काळ आपण हे शब्दचं आपल्या मेमरीमध्ये राहू शकतात देर इज ऑल्सो अनादर बोनस याचा आणखीन एक फायदा असा होऊ शकतो वॅन यू लर्न फ्रेजेस यू आर नॉट जस्ट लर्निंग द इंडिव्हिज्युअल वर्ड वर्ड यू आर लर्निंग ग्रामर टू जर सांगितल्याप्रमाणे जे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे इंडिव्हिज्युअल वर्ड्स तर आपण लक्षात ठेवतोच पण त्याच्याबरोबर ग्रामरसुद्धा इंडायरेक्टली शिकत असतो आणखीन बेनिफिट काय लिहू शकतो आपण इथे यू आर लर्निंग हाऊ टू यूज दॅट वर्ड करेक्टली विथ अदर वर्ड्स इतर शब्दाबरोबर तो पर्टिक्युलर शब्द करेक्टली कसा यूज करायचा सेंटेन्समध्ये हे पण आपण इथे इनडायरेक्टली शिकत असो यू डोंट नीड टू थिंक अबाऊट ग्रामर इथे ग्रामरचे जास्त विचार करायची गरज पडत नाही यू डोंट नीड टू नो यू डोंट नीड टू नो द रूल्स ऑर वरी अबाउट वर्ड ऑर्डर ऑर वर्ड टेन्स इट्स ऑटोमॅटिक याच्यामध्ये एवढी हे ग्रामरचे रूल्स काय आहेत टेन्स काय यूज केलेला आहे तो वर्ड ऑर्डर कशी आहे ते जे आहे तसं आपण फ्रेजेसच्या रूपामध्ये ठेवलं ॲटोमॅटिक ते लक्षात राहू शकतात जसं आपण रवी हेड्सचं तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं होतं यू विल यूज द वर्ड करेक्टली इन फ्रेज बिकॉज दॅट्स हाव यू रिमेंबर इट हे वर्ड फ्रेजेसच्या रूपामध्ये यू तुम्ही करेक्टली यूज करायला शिकू शकता विदाउट टीचिंग अ ग्रामर रूल यू विल लर्न इट म्हणजे ग्रामरचे रूल्स टीच न करता हे आपण हे वर्ड्स यूज करायला प्रॉपरली शिकू शकतो सो दीज आर द सम ऑफ दी बेनिफिट्स अँड आय होप यू विल मेमराईज न्यू वर्ड्स बाय यूजिंग धीस टेक्निक आणि मला अपेक्षा आहे तुम्ही या टेक्निकचा यूज करून नवनवीन शब्दार्थ किंवा नवीन शब्दार्थ कठीण शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि नक्की तुम्ही हे यूज करून बघा फ्रेंड्स आय होप यू माईथ हॅव लाईक दिस व्हिडिओ इफ यू लाईक डिट प्लीज शेअर इट इफ यू हॅव एनी सजेशन्स फॉर मी प्लीज राईट इन कमेंट बॉक्स विश यू गुड डे टेक केअर थँक यू व्हेरी मच